चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपत्तीमुळे निसर्ग संपन्न झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे। या तालुक्यामध्ये माणिकगडचा वनदुर्ग आहे। राजुराच्या पुढे साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावर चांदूर गाव आहे। चांदूर औद्योगिकरणामुळे चांगलेच प्रसिद्धीला आले आहे। चंद्रपूरपासून तास दीड तास आपण वाहनाने चांदूरपर्यंत पोहोचू शकतो। चांदूर गावाच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर माणिकगडचा वनदुर्ग झाडीमध्ये विसावलेला आहे। घनदाट जंगलामुळे माणिकगड लांबून ओळखता येत नाही। चांदूरपासून जीवतीकडे एक गाडी रस्ता जातो। या गाडी रस्त्यावर माणिकगड आहे। या मार्गाच्या बाजूला असलेल्या तलावाचे पाणी ओलांडले की पुढे रस्ता चढणीला जातो। अर्धा डोंगर चढल्यावर डावीकडे मंदिराचा परिसर दिसतो। येथे गाडीतून पाय उतार व्हावे लागते। डावीकडील वाट मंदिराकडे तर उजवीकडील कच्चा मार्ग किल्ल्याकडे जातो। मंदिराकडे जाण्याकरिता आपल्याला या पायऱ्यांवरून खालच्या बाजूला जावे लागते। या पायऱ्यांच्या दोन्ही बाजू घनदाट जंगलाने व्याप्त आहेत। या घनदाट जंगलामध्ये बिबट, अस्वल असे अनेक वन्यप्राणी दिसू शकतात। पावसाळ्यामध्ये हे डोंगर हिरवेगार घनदाट जंगल बनलेले दिसतात। हे मंदिर प्राचीन काळातील असून अनेक भाविक इथे येत असतात। हे एक पाण्याचे टाके आहे। पावसाळ्यामध्ये हे टाके पाण्याने भरूनच असते। प्राचीन काळातील काही प्राचीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला आजही उत्तम स्थितीत बघायला मिळते। इथे असलेले मंदिर हे मोठ्या आकाराचे स्तंभावर उभे आहेत। मंदिराच्या थोड्यासमोर गेल्यास आपल्याला एक चारपाई बघायला मिळते। स्थानिकांनी तयार केलेल्या या जागेवर निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ विश्रांती करताना मन मंत्रमुग्ध होते। गडावर जाण्याकरिता आपल्याला तिकीट घरामधून प्रत्येकी 10 रुपये शुल्क आकारले जाते। माणिकगडला गडचांदूर म्हणूनही ओळखले जाते। समुद्र सपाटीपासून या गडाची उंची 507 मीटर इतकी असून हा गड चढण्यासाठी सोपी आहे। किल्ल्याच्या दाराजवळ वन खात्याचा स्वागताचा फलक लावलेला आहे। दाराच्या फाटकावर वाघाचे चित्र लावलेले असल्याने आपल्या स्वागताला वाघही हजर असू शकतो अशी नकळत सूचना वन खात्याने दिलेली जाणीव आहे। या दरवाजावरील शिल्पे न्याहाळून आपण पुढे निघाल्यावर कातडात कोरून काढलेला मार्ग लागतो। याच्या बाजूंची उंची 5 ते 6 फुटांपासून तर 10 ते 12 फुटांपर्यंत आहे। या घडीसारख्या मार्गावरून दरवाजा आहे। जुन्या दरवाजाचे दगडी अवशेष पाहायला मिळतात। पहारेकराच्या देवड्या आहेत। या ओलांडून आत गेल्यावर काहीसा सपाट भाग लागतो। माणिकगड लांबुडक्या आकाराचा आहे। पूर्व बाजूला पूर्वी पूर्ण तटबंदी होती व त्यात जागोजाग बुरुज होते। हे आता ढासाळलेले आहेत तर काही अर्धवट ढासाळण्याच्या मार्गावर आहेत। सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैरागड किल्ला आहे। येथे नागवंशीय राजा पहिला कुरुमप्रहोद हा होता। या माना जमातीमधील नागवंशीय राजा महेंदू योन माणिकगड किल्ला 9व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे। याचे राज्य 9 ते 12व्या शतकापर्यंत टिकले। पुढे हा प्रदेश गोंड राजाच्या आधिपत्याखाली आला। या मानावंशीय नागराजाची अग्रदेवता माणिक्य देवी आहे। हिच्या नावावरूनच या किल्ल्याला माणिकगड नाव दिले गेले असावे। पुढे माणिक्यगडाचे अपभ्रंश होऊन माणिकगड झाले। पूर्वी परिसरातील अरण्याने माणिकगडचा भेदकपणा वाढवून बचाव केला होता। पण आता गडावर कोणाचेच वास्तव्य नसल्याने आणि दुर्लक्ष झाल्याने आजूबाजूच्या अरण्याने आपला वेढखा आवरला आहे। समोर दिसणारा वाडा म्हणजेच राणी महल आहे। आधीच्या काळामध्ये या महलामध्ये राणी राहत असे। हा राणी महल आकाराने लहान असून याला एक खिडकी आहे। या खिडकीमधून राणीच्या तलावाचे दर्शन होते।
राणीच्या महलाच्या बाहेर आल्यानंतर मोठमोठ्या दगडांचे बांधकाम असलेले राणीचा तलाव बघायला मिळतो. त्या काळी राणी इथे आंघोळीसाठी येत असत. राणीच्या तलावाकडे जाण्याकरिता या छोट्याशा पायऱ्यांवरून खाली जावे लागते. या टाक्यातील पाणी आता खराब झालेले आहे. या तलावामध्ये वन्य जनावरे पाणी पिण्याकरिता येत असतात. इथे अनेक लहान लहान बेडकांचे पिल्ले बघायला मिळतात. पावसाळ्यानंतर किल्ल्यावर गेल्यावर झाडी झुडपांमुळे सर्व बांधकाम झाकडून जाते. उन्हाळ्यामध्येच किल्ला पाहायला जाणे उत्तम आहे. राणीच्या महलकडून पाताळ विहीरकडे जात असताना विविध प्रकारचे झाडे बघायला मिळतात. विहिरीकडे जाण्याचा फलक झाडावर लावलेले आहे. पाताळ विहिरीकडे जाण्याकरिता कच्चा मार्ग असल्याकारण पाय घसरण्याचा धोका असतो, म्हणून जरा जपून चला. माणिकगड किल्ल्याचा मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे पाताळ विहीर. पर्यटक मोठ्या आवडीने इथे येत असतात. पर्यटकांना विनंती आहे की त्यांनी असा विहिरीच्या एकदम जवळ जाऊन वाकून बघू नये. चुकून पाय घसरून अपघात होण्याची भीती असते. पाताळ विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर किती खोल आहे हे अद्याप कळालेलं नाही. ही विहीर किती खोल असणार याचा छोटासा एक्सपेरिमेंट करून बघायचा ठरवला. मोठ्या दगडाचा वेग 10 मीटर पर सेकंद असतो. एक दगड शोधून पाण्यामध्ये टाकायचा, तो दगड पाण्यात पडतपर्यंत किती वेळ लागणार हे बघायचं, आणि मग पाणी किती खोल असणार हे माहिती होणार. या छोट्याशा एक्सपेरिमेंटमध्ये कळून आलं की विहीर खूप खोल आहे. थोडं समोर आल्यानंतर आपल्याला हा लाकडी पगोडा बघायला मिळतो, परंतु सध्या हा पगोडा पडक्या अवस्थेत दिसतो. इथे जवळच घोडा पार्क आहे. गडावर अनेक छोटे छोटे झाड वाढल्याकारण घोडा पार्क कडे जाण्याचा मार्ग खूप छोटा झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये या जागेचा उपयोग सैनिकांचे घोडे ठेवण्यासाठी करायचे. घोडा पार्क कडून परत येत असताना आपल्याला मार्गावर टहाळणी बुरुज दिसतो. पूर्वीच्या काळी सैनिक या बुरुजचा उपयोग गडाच्या देखरेखीसाठी करायचे. गडाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा बुरुज अत्यंत महत्त्वाचा होता. इथे एक तोफ बघायला मिळते. ही तोफ सध्या पडक्या अवस्थेत बघायला मिळते. गडाचे दरवाजे, त्यावरील नागाचे तसेच त्यावेळी शिल्पे, तोफ, तटबंदी, बुरुज, बुरुजावरील मूर्ती, तडघर, खोल विहीर, वाड्याचे अवशेष असे गडविशेष माणिकगडावर पाहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरून जंगलाचा दिसणारा देखावा आपल्याला मंत्रमुग्ध करतो. जंगलाचे सौंदर्य मनात साठवीतच आपण परतीच्या मार्गाला लागलो. माणिकगड सिमेंटचा कारखाना याच परिसरामध्ये आहे. या कारखान्यासाठी येणारा कच्चा माल रोपवेच्या ट्रॉलीमधून येत असतो. माणिकगड किल्ल्याकडे जात असताना रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या या ट्रॉलीज आपले लक्ष वेधून घेतात. निसर्गाच्या सुंदरतेने नटलेल्या माणिकगड किल्ल्याला नक्कीच भेट द्या.